प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता असते की आपल्या राशीमध्ये काय चालू आहे, किंवा आपल्याला कोणते योग येणार आहेत, धनयोग होणार आहे की नाही, आपले कामं होणार आहेत की नाही, हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक व्यक्ती हा उत्सुक असतो. हेच आज आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून की धनुराशीसाठी जुलै महिन्यामध्ये कोणकोणते योग असणार आहेत, त्या लोकांना कसा फायदा होणार आहे व त्यांनी आपली स्वतःच्या तब्येतीची काळजी कशी घ्यावी याबद्दलची सविस्तर माहिती. नमस्कार, मी वेदमूर्ती ज्योतिषाचार्य वास्तुतज्ञ आनंद पांडवजी. आज आपण या जुलै महिन्यातील धनुराशीमध्ये जे काही राशींचे बदल होत आहेत याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. धनुराशीच्या पराक्रम स्थानामधून म्हणजेच त्याच्या कुंभ राशीतून या शनी महाराजांचं वक्री भ्रमण चालू आहे. या भ्रमणाचे फळ म्हणजे असे आहे की धनुराशीच्या जातकांना जो पराक्रम आहे त्या पराक्रमातून आपलं राजकीय भवितव्य, त्याचबरोबर राजकीय यश, ज्या क्षेत्रामध्ये राजकीय कार्य करत असतील हे जातक धनुराशीचे, त्यांना भरपूर प्रमाणामध्ये यश संपादन होणार आहे. त्याचबरोबर जे व्यापारी वर्ग असतील, जे काही व्यापार करत असतील, जे जातक नोकरी करत असतील, त्यांना देखील प्रमोशनचे आणि त्याचबरोबर इन्क्रीमेंट चांगलं होण्याचे यामध्ये याला संकेत मिळत आहेत. त्याचबरोबर यांच्या सप्तम स्थानातून बुध आणि रवी एकत्र भ्रमण करत आहेत, याला देखील एक भद्र राजयोग असं देखील म्हटलं गेलं आहे. हा जो राजयोग बनत आहे, या राजयोगाने यांच्या व्यवसायामध्ये, यांचा जो काही नोकरी असेल, नोकरी क्षेत्र असेल, यामध्ये खूप वृद्धी होणार आहे. त्याचबरोबर यांना शेअर मार्केटमध्ये जे काही गुंतवणूक करत असतील, ज्याप्रमाणे दीर्घ प्रकारची कुठलीही गुंतवणूक करत असतील, यांना देखील याच्यामधून चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे. त्याचबरोबर यांच्या अष्टम स्थानामध्ये एक मालव्य नावाचा शुक्र आणि मंगळाच्या युतीने एक मालव्य योग देखील तयार होत आहे. हा देखील योग अत्यंत शुभ आणि लाभदायक होणार आहे. जे जातक अनेक दिवसापासून भूमीचा शोध घेत आहेत, वास्तूचा शोध घेत आहेत, घराची अनेक दिवसापासून चिंता करत आहेत, त्यांना वास्तुयोग प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर ज्यांना भूमी अनेक दिवसापासून शोधत आहेत, यांना भूमी देखील प्राप्त होणार आहे. याप्रमाणे या जातकांना याचे फळ निश्चितच प्राप्त होणार आहेत. पण याचबरोबर गुरु आणि राहू हे देखील यांच्या पंचम स्थानातून गोचरीचे भ्रमण करत आहेत, याला चांडाळ योग म्हणत आहेत. या अनुषंगाने यांनी आपल्या शरीराच्या स्वास्थ्याची देखील काळजी घ्यायची आहे. प्रामुख्याने आपल्याला कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस वाढणार नाही, हृदयाचा कुठलाही त्रास वाढणार नाही, याची देखील आपण काळजी घ्यायची आहे. हा जो काही व्यवसाय व्यापार आपण करत आहोत, यातून आपले चित्त शांत राहील, याची आपल्याला जास्तीत जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. हे होतं जुलै महिन्यातील धनुराशीचं भविष्य. नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तुमचा फायदा होईल. अपूर्व तळणीकर, न्यूज 18, लोकमत, छत्रपती संभाजीनगर.